केस लांब आणि दाट होण्यासाठी तसेच केस गळती पूर्णपणे बंद होण्यासाठी अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा मेथी दाणे, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मेथी दाणे हे केसांसाठी किती फायदेशीर असतात। त्यानंतर दुसरा एक पदार्थ आपण घेणार आहोत, तो म्हणजे तांदूळ। कोणत्याही प्रकारचा तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता। इथे मी 2 चमचे तांदूळ घेतलेला आहे आणि 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे। तांदूळ आणि मेथी दाणे यांचा अतिशय सोप्या पद्धतीने एक हेअर मास्क मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। आणि हा जो हेअर मास्क आपण तयार करणार आहोत, याने तुमच्या केसांची लांबी तर वाढेल, शिवाय केस दाट होतील, काळेभोर होतील, केस गळायचे पूर्णपणे थांबतील। आता इथे 1/2 ग्लास पाण्यामध्ये हे 2 चमचा तांदूळ आणि 1 चमचा मेथी दाणे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे। भिजल्यामुळे काय होईल, हे जे दोन्ही पदार्थ आहे ते फर्मेंट होतील आणि त्यातील जी पोषक तत्वे आपल्या केसांसाठी आवश्यक आहेत ती दुपटीने वाढतील। पूर्वीच्या काळी स्त्रियांचे केस अतिशय लांब असायचे, शिवाय ते दाटही असायचे आणि दीर्घकाळ काळे असायचे, कारण त्यावेळेस मेथी दाण्यांचा वापर केसांसाठी केला जायचा आणि तांदळाचा वापर केसांसाठी करणे ही जापानी स्त्रियांची पद्धत आहे। आता इथे आपण पूर्णपणे रात्रभर भिजल्यानंतर मेथी दाणे आणि तांदूळ पाहणार आहोत। आता तुम्ही इथे पाहू शकता की आपले मेथी दाणे आणि तांदूळ पूर्णपणे रात्रभर भिजलेले आहे। मेथी दाण्यामुळे आपले जे केसांची मुळे आहेत ती घट्ट होण्यासाठी मदत होते, तसेच ज्या ठिकाणी आपले टक्कल पडले असेल, केस विरळ होत असतील, त्या ठिकाणी नवीन केस येण्यासाठी मदत होते। आता हे जे पाणी आहे आपण भिजत घातलेलं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही आहे, कारण यामध्येही भरपूर पोषक तत्वे आहेत जी आपल्या केसांसाठी आवश्यक असतात। आता तुम्ही केस धुण्यापूर्वी 10 मिनटं आधी हे पाणी केसांना लावू शकता। एखाद्या स्प्रे बॉटलच्या सहाय्याने हे तुम्ही केसांवरती लावू शकता आणि त्यानंतर 5 ते 6 मिनटांनी तुम्ही केस धुवून टाका। या पाण्याच्या वापराने केस भरपूर दाट होतील, लांब होतील आणि केसांमध्ये जो कोंडा वगैरे झाला असेल तो पूर्णपणे निघून जाईल। आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। मी इथे हे 2 चमचे तांदूळ आणि 1 चमचा मेथी दाणे असं प्रमाण घेतलं आहे। तुम्ही सारख्या प्रमाणातही दोन्ही पदार्थ घेऊ शकता। आता मिक्सरमध्ये वाटून घेतल्यानंतर आपलं हे असं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ। तांदळाच्या पाण्याने तुमचे केस जे आहेत ते लांब होण्यासाठी मदत होते, तसेच आपल्या केसांवरील टाळूवरील जी घाण आहे ती स्वच्छ होते, त्यामुळे त्या ठिकाणी नवीन पेशींची निर्मिती होते आणि नवीन केस त्या ठिकाणी यायला सुरुवात होते। आता हे जे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये आपल्याला मगाशी काढलेलं जे पाणी होतं ते थोडं थोडं ॲड करायचं आहे आणि याचा आपल्याला एक हेअर मास्क तयार करून घ्यायचा आहे। आता इथं मी 2 चमचे पाणी टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घट्ट पातळ पाहून जास्तही पाणी टाकू शकता। आता यामध्ये जर तुम्हाला या पाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही तुमच्या केसांमध्ये खूपच डँड्रफ असेल तर त्यामध्ये तुम्ही दही टाकू शकता। अगदी 2 ते 3 चमचे दही टाकलं तरी पुरेसं होईल, किंवा खोबरेल तेलाचा वापरही तुम्ही करू शकता, किंवा लिंबू जे आहे ते सुद्धा तुम्ही 1/2 लिंबू कापून यामध्ये पिळू शकता। लिंबू जर आपण डायरेक्ट केसांना लावलं तर आपले केस गळू शकतात, परंतु जर अशा प्रकारे एखाद्या हेअर मास्कमध्ये आपण लिंबाचा वापर केला तर ते आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे। यानेही आपला केसातला जो डँड्रफ आहे किंवा जी बुरशी वगैरे असेल ती निघून जायला मदत होते आणि केसांची वाढ अतिशय उत्तम प्रकारे होते। अशा प्रकारे आता इथे आपला हेअर मास्क तयार झालेला आहे। हा जो हेअर मास्क आहे तो आपल्याला आठवड्यातून 2 वेळा केसांना लावायचा आहे। लावल्यानंतर आपल्याला हा हेअर मास्क 10 ते 15 मिनटं सुकून द्यायचा आहे आणि हे जे पाणी आहे ते फेकून न देता तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करूनही याचा आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापर करू शकता। हेअर मास्क बनवताना या पाण्याचा वापर करा, कारण तुम्हाला जो परिणाम आहे तो 100% दिसून येईल। आता हा जो हेअर मास्क आहे तो केसांच्या मुळांना लावायचा आहे, अगदी टाळूवरही लावायचा आहे, म्हणजे आपल्या केसांची वाढ जी आहे ती
प्रचंड वेगाने होईल। 2 आठवड्यातच तुम्हाला परिणाम जाणवेल। केस लांब आणि दाट झालेले तुम्हाला दिसतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।